शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे श्रीगोंदा तालुक्यामधील 5 सेवा सहकारी संस्थांमधील तब्बल 2,40,00,000 रुपयांचा घोटाळा उघड झाला. संबंधित सेवा संस्थांच्या संचालक मंडळासह सचिव, तत्कालीन बँक अधिकारी आणि लेखा परीक्षकावरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या घोटाळ्यामधील रकमेची वसुली न झाल्यास आशिया खंडामध्ये नावाजलेल्या जिल्हा सहकारी बँकेला मोठा फटका बसणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये 5 सेवा सहकारी संस्थांमधील तब्बल 2,40,00,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय. संबंधित सेवा संस्थांच्या संचालक मंडळासह सचिव, तत्कालीन बँक अधिकारी आणि लेखा परीक्षकांवरती जबाबदारी निश्चित करून लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सहकार सहाय्यक निबंधकांनी केलेल्या चौकशीमध्ये हा मोठा घोटाळा उघडकीस आलाय. घोटाळ्यामधील रकमेची वसुली न झाल्यास आशिया खंडामध्ये नावाजलेल्या जिल्हा सहकारी बँकेला मोठा फटका बसणार आहे. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ऑनलाईन राबवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत कामधेनू असलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थांमधील घोटाळे उघड होऊ लागले आहेत. तालुक्यामधील चिखलठाणवाडी संस्थेचा 7,00,000 रुपये, वेळू संस्थेचा 26,20,000, चोराचीवाडी संस्थेचा 62,00,000, पेडगाव संस्थेचा 1,20,00,000, तर बेलवंडी कोठार संस्थेचा 25,00,000 असा आतापर्यंत एकूण 2,40,00,000 घोटाळा उघडकीस आला आहे. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी योजना ऑनलाईन पद्धतीनं राबवताना कर्जदाराची माहिती भरताना हा घोटाळा उघडकीस आलाय. शेतकऱ्यांकडनं जमा झालेली कर्ज वसुलीची रक्कम सेवा संस्थेच्या बँक खात्यामध्ये न भरता कागदपत्री वसुली दाखवून संबंधित शेतकऱ्यास पुन्हा कर्ज दिल्याचे प्रकार उघड झाले आहेत. एकाच शेतकऱ्यास कागदपत्री वसुली दाखवून 8 ते 10 वेळा कर्ज दिला आहे. दरवर्षी सहकारी साखर कारखान्यांकडनं सेवा संस्थांमध्ये जमा झालेली रक्कम सुद्धा कर्ज खात्यामध्ये जमा न करता लंपास करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांच्या नावावर अनेक वर्षांपासून कर्ज येणं बाकी दिसत असताना देखील दरवर्षी कर्ज वाटप केल्याचं उघड झाल्यानंतर सहाय्यक उपनिबंधक रावसाहेब खेडकर यांनी सचिवांची समिती नेमून 5ही सेवा संस्थांची तपासणी केली. त्यामधनं घोटाळ्याची व्याप्ती लक्षात आली आहे. सेवा संस्थांच्या सचिवांकडनं घोटाळ्याची रक्कम भरून घेण्यात आली तरीही अद्याप 2,40,00,000 वसुली बाकी आहे. चोराचीवाडी आणि वेळू संस्थेचे सचिव मारुती अनभुले मयत आहेत. अनभुले यांच्यासह बेलवंडी कोठार संस्थेचे मारुती अंकुश शेळके या सचिवांना निलंबित करण्यात आलंय, तर आणखी दोघांवरती निलंबनाची कारवाई प्रस्तावित असल्याचं समजतंय. घोटाळ्याची रक्कम सध्या सचिवांकडनं वसूल केली जाते असं असलं तरीही हा संघटित आर्थिक गुन्हेगारीचा प्रकार आहे. जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेसाठी या घोटाळ्याची सखोल चौकशी केल्यास बडी मंडळी यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. साय उपनिबंधक यांच्यासह कार्यालयानं चौकशी सुरू करूनही जिल्हा सहकारी बँकेनं या प्रकरणामध्ये हात आखडता घेतलाय, त्यामुळे बँकेच्या हेतूबद्दल शंका निर्माण होतीय. श्रीगोंदा तालुक्यामध्ये 173 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून त्या संस्थांमधून साधारणपणे 400 कोटीपर्यंत कर्ज वितरण दरवर्षी जिल्हा बँकेमार्फत होतं. आधी या तालुक्यामधील काही संस्थांमध्ये प्रथमदर्शनी जे परनिदर्शनास आलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सचिवांचं एक पथक तयार करून सचिव आणि बँकेचे कर्मचारी यांच्या मार्फत तपासण्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेळू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चिखलठाणवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था, पेडगाव विविध कार्यकारी सेवा संस्था आणि चोराचवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था या संस्थांची तपासणी घेतली असता संस्थांमध्ये काही प्रमाणात गैरव्यवहारात परनिदर्शनास आलेले आहे. म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावावर 2-3 वेळा कर्ज वितरण केल्याचं निदर्शनास येतं. पहिलं कर्ज थकित असताना नवीन कर्ज वितरण त्या ठिकाणी झाल्याचं निदर्शनास येत आहे. आणि संबंधित सभासदांची कर्जदाराची विचारणा केली असता त्यांनी सदरचा रोख भरणा संस्थेमध्ये यापूर्वीच केलेला आहे, परंतु संबंधित सचिवांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना यापूर्वीच्या भरण्याची पावती दिलेली नाही आणि त्याची फसवणूक केलेली आहे अशा बाब निदर्शनास आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण या चारही संस्थांचं माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे रिपोर्टिंग करून त्याच्यापैकी चिखंडवाडीचा संपूर्ण वसूल यापूर्वी भरणा करून घेतलेला आहे आणि वेळू, चोराचवाडी आणि पेडगाव या तिन्ही संस्थांचं वर्ग 2 दर्जा
विशेष लेखा परीक्षक यांच्यामार्फत आपण फेरलेखा परीक्षण प्रस्तावित केलेलं आहे. ते फेरलेखा परीक्षणाचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. संबंधित फेरलेखा परीक्षणचा अहवाल आल्यानंतर किंवा ह्या संस्थांचं रेग्युलर लेखा परीक्षणामध्ये जरी अशा बाबी निदर्शन आल्या तरी त्याच्या विदिष्ट अहवालाच्या मार्फत आपण संबंधित दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून जी रक्कम जबाबदारी निश्चित करून 88 खाली संबंधित संचालक आणि कर्मचारी जर दोषी असतील त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी वसूल करणार आहोत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जर बँकेचे कोणी कर्मचारी दोषी असतील किंवा तत्कालीन कोणी लेखापरीक्षकांनी याच्यामध्ये जर वेळच पायबंद घातलेलं नाही अशी बाब निदर्शन आली असेल तर त्याच्यावर पण आपण कायदेशीर कार या ठिकाणी प्रस्तावित करणार आहोत. आणि आता नव्याने जे एक फ्रॉड निदर्शनास येत आहे तो म्हणजे बेलोंडी कोठार. त्या ठिकाणचे सचिव वेळोवेळी मीटिंगला आणि कर्जमाफी आढाव्यासाठी सर्वच गैरहजर असल्यामुळं आपण संबंधित सचिवाला त्या ठिकाणी निलंबित करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हाप्रमुख यांच्याकडे पाठवला होता. संबंधित सचिव सस्पेंड झाल्यानंतर चार्ज हस्तांतरण करताना संबंधित संस्थेमध्ये साधारणपणे 20 ते 25 लाखाचा फ्रॉड आहे अशी बाब निदर्शनास आली आहे. तर 31-3-19 लेखा परीक्षणाच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये देखील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करणार आहोत. आणि अधिकारी वर्गाने जास्त त्रास दिलेला आहे. पैसे घेऊन बोगस लोन ज्यादा करून घेतलेले पहिल्या मोठ्याने जास्त अधिकाऱ्याने केलेलं आहे की बाबा नाही त्याच्या नावावर त्यांच्या सह्या नाहीत की बाबा त्या माणसाच्या सह्या सुद्धा नाहीत त्यांच्याकडे बोगस कर्ज दिलेलं आहे त्यांना. कर्जदारांना माहिती पण नाही माहिती नाही तर काय काय डबल कर्ज दिले डबल कर्ज दिले काय कायच्या उतार्यावर डबल ही करार नाहीत काय काय लोकांच्या नावावर कर्ज दिले संस्थेने पण ही करार नाही या चेअरमनने अजिबात ही करार सुद्धा घेतले नाही. आणि मग कर्ज वाटप करताना सभासदांना विचारून घेतलं जातं कुठला घेतायचं त्याला माहितच नसतं कर्ज काढलेलं आपण काढले का नाही ते. अशा बऱ्याचशा लोकांनी पैसे भरून त्यांच्या डबल नावा पडलेले आहेत पैसे. आता नवीन बँकेचं कर्ज मागायला गेलं मिळतच नाही कर्जच मिळणार 2 वर्ष झालं संस्था बंद आहे. दुष्काळाच्या ह्याच्यात त्यांचं कर्ज पार फिटलं पाहिजे दुष्काळाच्या ह्याच्यात भरून घेतलं पाहिजे नाही शासनाने भरले तर संचालकाने भरले पाहिजे. हे कर्ज त्यांनी दिलेलं आहे त्यांनी भरलं पाहिजे सगळं कर्ज. यांनी कर्ज स्वतःला वापरलेलं मग काय सभासदाने वापरलेलंच नाही हा सभासदाला माहितच नाही आपल्याला कर्ज काढलंय म्हणून. असे किती लोक आहेत आमच्या गावात. स्वासाठीचा विषय असा आहे की यांनी कधी सभासद लोक कधी त्यांच्या संपर्कात घेतले नाही त्यांनी कधी मीटिंग घेतली नाही. आणि जी बुवाडी आहे हे हाताशी धरून ती काळा बाजार आतल्या दार लावून गप्पा मारून काही गोष्टी करून गडप करतात. सभासदाच्या लोकांपर्यंत त्यांनी काय पोहोचून दिलेलं नाही. आणि जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्याकडून 6% व्याज घेतलं जातं पण परतफेडीच्या टायमाला वेळ फेड करत असताना त्यांना 2% रेबिट मिळतं हे त्यांना दाखवलंबी नाही. आणि काय मिळतं कुठं मिळतं कसं मिळतं याचा तपास नाही. यांनी अख्खं 2% रेबिट त्यांनी खाल्लं असं आमच्याकडे दोन आम्ही सांगतो आणि आम्हाला कधी त्यांनी समजून सांगितलंबी नाही. आणि हिशोब करायला गेलं तर दाखवतात एक करतात एक नेमकं समजून देत नाही. हे त्याच्या खोलीत आहेत ते त्याच्या खोलीत आहेत सचिव तसाच त्याच्या हाताखालचे कामगार तसेच चेअरमन कधी येतो कोऱ्या कागदा सह्या करून जातो त्याला मिळावं लागत नाही तपास लागत नाही. आणि आज एवढा मोठा गोठाळा झाला आज म्हणतो की मला काय माहिती अशी कपलं करते ना असा विश्वास उडाला माझा ह्यांनी माझा केसाने गळा कापला असं म्हणून जमत नाही. तू का चेअरमन आहे का कोण सचिव आहे तुला गावाने निवडून दिले कशासाठी दिलेलं आहे हा सगळ्या सभासद लोकांचा अभ्यास करण्यासाठी कर्ज देण्यासाठी बोललेलं आहे ना तुला हा सभासद लोक संचालक मंडळ हे हाताशी धरतात काही 2 रुपये खायला मिळलं की तिकडं त्यांना गडगप करतात तपास लागून देत नाही ती लोक तर यांची कसून चौकशी झाली पाहिजे. आणि ज्याच्या नावावर शेती असून ज्यांनी कर्ज घेतलं नाही अशा काही बऱ्याचशा लोकांच्या नावावर त्यांनी कर्ज काढून हडप केलेलं आहे त्यांना तपास सुद्धा नाही. काही लोक मेले कर्ज काढले किरमक पवार या नावाने 2 एकरावर कर्ज काढलेलं होतं त्याला तपास सुद्धा नाही. यांनी स्वतः कशासाठी अंगठा मारणार कोणाचा अंगठा घेतला तपास नाही. आणि 2 एकर लोन घेऊन यांनीच संगमाताने दोघा चौघाने खाल्लं त्याचा जेव्हा त्याच्या मुलाला माहिती झाली त्याचा बोबाटा झाला चौकशी केला आणि मग ते म्हणले मग आम्ही भरतो आता काय काही खोटाना करू नका. मग ते 2-3 जणांनी काय भरलं त्यांची नावं मी सांगू शकत नाही. सगळा सावळा गोंधळ म्हणजे मोठा भ्रष्टाचार आहे हा लवकर उघडकीस आला पाहिजे. म्हणजे सभासदांना कसल्याच प्रकार आज सभासदांना तर त्यांनी कधी घेतलंच नाही असं चर्चेमध्ये. आणि मी तर सभासद लोक उलट भेटत तिथं सोसायटी जायला गोठ्यामुळं आणि सगळं दादागिरीची अवस्था आहे तिथं कोणाला समजून सुद्धा सांगत नाही तिथे कामगार लोक. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले C24 तास श्रीगोंदा. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.